पनवेल तालुक्यातील भाताण येथील अमेठी विद्यापीठातील कामगारांवर होणाऱ्या अन्यायाची उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गांभीर्याने दखल घेत विद्यापीठावर कडक कारवाई करण्याचे आदेश कामगार विभागाला दिले असून विद्यापीठाला कामगारांना योग्य न्याय देण्याचेही आदेश दिले आहेत. भाताण येथील अमेठी विद्यापीठातील कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आमदार महेश बालदी यांनी मंत्रालयात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुसरी बैठक आयोजित केली होती. 2 महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये मंत्री महोदयांनी कामगार आयुक्तांना विद्यापीठाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या विभागाने केलेल्या चौकशीमध्ये अमेठी विद्यापीठ कामगारांवर अन्याय करत असल्याचे समोर आले आहे. मंत्री महोदयांनी या विद्यापीठावर कडक कारवाईचे आदेश कामगार विभागाला दिले असून विद्यापीठास कामगारांना योग्य न्याय देण्याचेही आदेश दिले आहेत. या बैठकीला भाजपचे गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष डॉ अविनाश गाताडे, भाताणचे सरपंच तानाजी पाटील, उपसरपंच अरुण पाटील, ग्रामपंचायत सदस्य दीपक ठाकूर, अनिल काठावले, युवा कार्यकर्ते अनिल भोईर, स्वप्नील भोईर, किरण मुकादम, कामगार प्रतिनिधी तकदीर सते, रमेश भोईर, संदीप म्हस्कर, नितेश पाटील, प्रकाश भोईर उपस्थित होते.